देशभरात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे अनेक रुग्ण आहेत ते बाधित झालेले आहेत। यामध्ये पालिका रुग्णालयात काही रुग्ण दाखल होतात तर काही खाजगी रुग्णालयात दाखल होतात। खाजगी रुग्णालयांकडून या रुग्णांची आहे ती वारेमाप पैसा चार्ज लावून लूट करण्यात येते। त्यामुळे एक डॅशिंग शिवसेनेचे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात बिल आकारतात, वेगवेगळे चार्जेस लावून आकारतात, लूट करतात गरिबांची, यांच्या विरोधात आपल्याला आपण अनेक दिवसापासून पाहिलं आहे की नितीन नांदगावकर हे अनेक दिवसांपासून जी सामान्य माणसाची वेगवेगळे चार्जेस लावून लूट करण्यात येते त्याच्यावर आवाज उठवताना या ठिकाणी दिसत आहेत। आणि त्यांनी काल एक आव्हान केलं की शिवसेना भवनाच्या खाली ते बुधवार आणि गुरुवारी हे जे आहेत की मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांना बिलं आकारून ज्यांची लूट होते अशांनी एक अर्ज मुख्यमंत्र्यांच्या नावाने तयार करून आपल्या ज्या तक्रारी आहेत त्या या ठिकाणी आपल्यासमोर मांडाव्यात, यासाठी त्यांनी एक दरबार सुरू केलेला आहे। आपण त्याच ठिकाणी आज सध्या आलेलो आहोत। शिवसेना भवनाच्या या खाली अनेक नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांची कशाप्रकारे म्हणजे त्यांना बिलं आकारण्यात आलेली आहेत ही जे प्रश्न आहेत ते घेऊन नांदगावकरांकडे आलेले आहेत। नांदगावकर ते आपल्यामार्फत त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। काय सांगाल सर, कशाप्रकारे हा जनता दरबार म्हणजे कोविड रुग्णांच्या कोविड रुग्णांना जे लुटण्यात येतं त्याच्यावर तुम्ही आवाज उठवतात, काय सांगाल? महाराष्ट्र शासनाने म्हणजे सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे सरकारच्या माध्यमातून आणि पालिकेच्या मार्फत जी आर काढलेला आहे की हॉस्पिटलची मनमानी जर होत असेल तर तिथे तिथे म्हणून वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून जर असे जर मनमानी जर हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटल जर करत असतील आणि जर सर्वसामान्य जनतेची लुटमार जर होणार असेल तर बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्या सर्व खाजगी हॉस्पिटलला चपराक बसली पाहिजे, त्यांना जाब विचारण्यात येईल आणि त्या सर्वांचे जे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर बोलून त्यांच्या समस्या त्यांच्या तक्रारी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटच्या विरोधातल्या ज्या तक्रारी आहेत औषधांच्या बाबतीत असतील त्या सर्व निवेदनाच्या मार्फत म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देऊन ते सर्व निवेदनं त्याची व्यवस्थित पडताळणी करून जर कळ वाटलं की हां या हॉस्पिटलमध्ये फार मोठा भ्रष्टाचार आहे, तिथे मनमानी कारभार केलेला आहे, तर ती जी निवेदनं आहेत पुराव्यासकट सन्मान्य आदरणीय मुख्यमंत्र्यांना दिले जातील आणि कुठेतरी याच्यावर अंकुश होईल, त्या हॉस्पिटल्सवर कारवाई होतील, दंडात्मक कारवाई होतील, पालिकेकडनं त्यांना जाब विचारला जाईल आणि जर रुग्णांकडनं जर जास्त पैसे घेतले असतील तर डेफिनेटली त्यांना त्यांचा तो परतावा, याच्या आधीही आत्ता पालिकेने त्या त्या बऱ्याच हॉस्पिटलवर खाजगी हॉस्पिटलवर कारवाई केली आणि करोडो रुपये त्या सर्वसामान्य जनतेची जी लुटमार करून ज्या हॉस्पिटलने घेतले होते ते त्यांना परत दिलेले आहे। तर शासनाचा आणि पालिकेचा सरकारचा सर्वसामान्यांचं रयतेच्या राज्यामध्ये अशी कोणाचीही लुटमार होणार असेल तर शिवसैनिक म्हणून त्या सर्वांवर वचक ठेवण्याचं काम आम्ही शिवसैनिक करतो आहे आणि म्हणून त्या रुग्णांकडनं सगळ्या कंप्लेंटी अटेंड करतो आहे। सर एक अजून एक प्रश्न आहे की तुम्ही इतकं चांगलं काम करत असताना विरोधक आहेत ते प्रश्न उपस्थित करतात की शिवसेनेचं सरकार आहे त्यामध्ये एका शिवसैनिकाला असं काम करावं लागतं आहे, तर एक म्हणजे कुठेतरी यांचं शिवसेनेचं सरकार आहे म्हणून तर त्यांनी तो जी आर काढलेला आहे सर्वसामान्यांवर देखरेख ठेवण्याचं काम। शिवसेनेचं काम काय असतं की ज्या चांगल्या गोष्टी होतात जर सरकारने तसा अध्यादेश काढलेला आहे जी आर काढलेला आहे आणि जर काही जरी तरी लुटमार करणारे जर खाजगी हॉस्पिटल आपली मनमानी करत असतील तर त्याला जाऊन सांगणं ठणकावणं पहिल्यांदा हात जोडणार नाही तर हात सोडणार, कारण की शिवसैनिक म्हणजे आम्ही त्याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम करणार आणि जर मनमानी ते करत असतील तर ते सन्माननीय उद्धवसाहेबांना सांगून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम करतो आहे। तर विरोधक हे विरोधक करतच असतात, विरोधक त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही आहे, आपलं काम आहे की सर्वसामान्य जनतेला दिलासा कसा मिळेल आणि ते आम्ही करतो आहे, शिवसैनिक म्हणून करतो आहे, त्याचा अभिमान आहे। की जे नांदगावकर आहेत त्यांनी सांगितलं की शिवसेना सरकारमध्ये असली तरी पण म्हणजे काही खाजगी रुग्णालय आहेत ती या रुग्णांची लूटमार करतात, ते मनमानी करतात, पण विरोधक काही बोलत आम्ही ही शिवसैनिक म्हणून
आमचं सरकार असेल तरी जी लूटमार करतात ती आम्ही थांबवणारच असं नांदगावकरांनी सांगितलं. आणि काही रुग्ण नांदगावकरांच्या म्हणजे आपले प्रश्न मांडण्यासाठी आलेले आहेत. कुठून आलात आणि काय सांगाल? वरली कोलवड्यातून आलो. मी पण एक रुग्णच होतो तर मी फॅमिली क्लिअर या हॉस्पिटलमध्ये होतो. मला पहिला ताप आला होता म्हणून मी तिकडे गेलो आणि माझी तिथे दुसऱ्या दिवशी टेस्ट केली तर त्यांनी पॉझिटिव्ह दाखवलं. तर त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा माझी टेस्ट केली तर त्याच्या आधी त्यांनी कळवलं BMCला, त्याच्या आधी काय कळवलं नाही. आणि मला जवळजवळ 1.5 लाख रुपये बिल झालेलं आहे पण मला तिथे पाहिजे तशी स्टेटमेंटही भेटली नाही. डॉक्टर दिवसातनं येत होते नव्हते असं हे झालेलं. आणि माझं खरोखरच परिस्थिती नाही आहे तिकडे. या साहेबांकडे मदतीसाठी मी आलेलो आहे आणि मला ही मदत होईल याच अपेक्षेतून आलो. की हे काही जे रुग्ण आहेत ज्यांना म्हणजे ज्यांची लूटमार झाली असं त्यांचं सांगणं आहे, असे अनेक रुग्ण आहेत ते नांदगावकरांच्या भेटीसाठी या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन आपले प्रश्न ते सोडवतील या अपेक्षेने या ठिकाणी आलेले आहेत. कॅमेरामन अनिल निर्मलसोबत मी अल्पेश करकरे, ETV भारत, मुंबई.